अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. सिंचनाची फारशी सुविधा नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी काही ठराविक पिकंच घेतात. विशेषतः कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे त्यांचा ओढा असतो. श्रीगोंदा जिल्ह्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्यानं 10 एकरामध्ये डाळिंबाची लागवड केली आहे आणि त्यातनं वर्षाकाठी तब्बल 40 लाख रुपयांचं उत्पन्न घेण्याची किमया जिजाबापू शिंदे या प्रगतिशील शेतकऱ्यानं साधली आहे. 10 एकरात पसरलेली ही डाळिंबाची बाग, ही बाग आहे जिजाबापू शिंदे या प्रगतिशील शेतकऱ्याची. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मढे वडगावमध्ये शिंदे यांची ही बाग आहे. 10 एकरावर त्यांनी डाळिंबाच्या भगवा वाणाची 4000 रोपं लावली आहेत. लागवडीनंतर साधारणतः 1 वर्षानंतर बागेत फळधारणा होते. डाळिंबाला वर्षातून 3 बहर घेता येतात. मात्र झाडावर ताण येऊ नये म्हणून शिंदे हे वर्षातून 1 किंवा 2 बहार घेतात. या बागेसाठी ते सेंद्रिय खतांचा वापर करतात. बरेचसे प्रकारचे खतं वापरतो, काही सोलेबल वापरतो आणि ते सोलेबल खतं हे आम्ही बारामतीच्या फलोद्यान संघाकडून घेऊन येत असतो. वर्षभरात डाळिंबाच्या बागेवर खतं आणि औषधांसाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. एका झाडापासून शिंदे यांना 1.5 ते 2000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. डाळिंबाच्या बागेतून एकरी 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. खर्च वजा जाता 3 ते 4 लाख रुपये एकरी उत्पन्न मिळतं. आणि आपण जास्त जास्त लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. सुपर भगवा जातीच्या डाळिंबाच्या झाडाची वेगानं वाढ होते, तसंच फळधारणेचा कालावधी कमी असतो. सामान्य डाळिंबाच्या एका झाडाला 50 ते 60 फळ लागतात. सध्या शिंदे यांच्या बागेतील डाळिंबाच्या झाडाची उंची 5.5 फूट इतकी असून एका झाडाला 70 ते 80 फळ लागली आहेत. या आठवड्यात हे डाळिंब विक्रीसाठी बाजारात पाठवलं जाणार असून 10 एकरातून त्यांनी साधारण 40 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. कीटकनाशक फवारणी आणि मजुरीचा खर्च वजा जाता त्यांना 30 ते 35 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. शिंदे डाळिंब विक्रीसोबतच दरवर्षी 30 ते 40 हजार डाळिंबाच्या रोपांचीही विक्री करतात. या बागेसाठी शिंदे यांनी ठिबकनं पाणी दिल्यानं पाण्याची बचत होते. मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर.